જીવન સફર કરા મસ્તીને મન સરગમ છેડા રે જીવનાચે ગીત ગાવે ગીત ગાવે ધૂંધ ભાવે લાલા हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत करण्यासाठी आपण आलोय कलर्स मराठीवरच्या भाग्य दिले तू मला या मालिकेच्या सेटवर, आणि मालिकेची संपूर्ण टीम आपल्या बरोबर आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठी मध्ये. कसे आहात सगळेजण? सगळ्यात मस्त मस्त. केक ठेवलाय मी आणि स्वागत करूयात केक कट करून. आणि तन्वीला जरा थोडासा सोपा टास्क मी दिलाय, तर कुठून पहिले केक कापायचं का? पहिले हे आधी केक कापूया, केक मध्ये उडवेल सगळं आधी. चला पहिले केक कापूया का प्लीज सगळेजण. मेरी क्रिसमस. गोड सुरुवात आहे. तेच म्हणे डाएट वाल्यांनी पहिले खायचंय केक. तिकडे केक खूप इंटरेस्टिंग आहे. वाय वरडा 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 वर कर वर कर वर 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 तुट कर. अरे उडा उडा. अरे इथे इथे उलट कर. थांब वर वर उडा उडा उडाच ना ते. फायनली हॅपी न्यू इयर तन्वी. सुरुवातीलाच तन्वीला घाबरवल्यापासून हे असं झालं. एक्झॅक्टली अगं, आणि ते खूपच माझा हात हे होत होता त्यावरून. ओके, पण 2022 या वर्षाला आपण निरोप दिला आहे, कसं होतं 2022 तुमच्यासाठी? ॲक्च्युली वी वुड से की सगळ्या पेंडेमिक नंतर छान ऍक्टिव्हिटी सुरू झाली होती, आणि 2022 खूप आशादायी वर्ष होतं आपल्या सगळ्यांसाठीच. इस्पेशली एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसाठी 2022 खरंच मस्त वर्ष होतं, आणि 23 त्याहूनही आणखीन पुढे छान गोष्टी घेऊन येईल असं आम्हाला वाटतं. आमचा शो पण नंबर 1 झालेला आहे, सो आम्हाला खूप पॉझिटिव्ह अशी खूप खूप पॉझिटिव्हिटी येते आहे. बघूया आता लवकरच आमच्या घरात अजून एक लग्न व्हायचं आहे, त्याच्या मी खूप आतुरतेने वाट बघतोय. कसं राहिलं? कमाल राहिलं, म्हणजे पर्सनली माझ्यासाठी खूपच छान राहिलं. माझा पहिला जो आपण म्हणता येईल की TRP मध्ये आलेला शो मला मिळाला, हिट झाला आहे शो. लास्ट वीकचा 3.1 TRP आला आहे आमच्या शोचा. सो ओव्हरऑलच सेटवरचं वातावरण खूप छान आहे आणि खूप धमाल येते. 2022 कुठेतरी सार्थकी लागल्याचा फील आहे. सो बघूया, अजून पुढे खूप एक्साइटमेंट आहेत. ओव्हरऑल नंबर 1 व्हायचं आहे आम्हाला. सो कदाचित पुढच्या 2-3 आठवड्यात 3 न्यूज येऊ शकते. 2022 ने भाग्य दिलं मला. सो इंटिग्रेशनची एक संधी सोडत. सो खूप काय म्हणतात, एंगेजिंग होतं हे वर्ष आणि कमाल मजा आली खूप. म्हणजे आता वाटतच नाहीये की संपलं सुद्धा, संपत आलं खरंच. किती पटकन वर्ष गेलं म्हणजे. अरे कारण आमचं नाटक आलं 9 डिसेंबरला, मी स्वर आणि ते दोघं, आणि अरे आता परत डिसेंबर आला, झालं एक वर्ष असं वाटतं. आणि सिरियल्सचे पण आमचे इतके फटाफटा दिवस जात आहेत. फेब्रुवारी एंडला आमचे वर्कशॉप वगैरे सुरू झाले होते, लुक टेस्ट वगैरे सुरू झाल्या होत्या. मार्चमध्ये 13 मार्चला पहिला मुहूर्त झाला होता आणि आज संपलं पण वर्ष. असं यासाठी कसं होतं 2022? खूपच भारी म्हणजे दिसतंयच माझ्या चेहऱ्यावर, कारण की 2022लाच आम्ही ही मालिका करायला घेतली, त्याच्यामुळे हे वर्ष तर मला खूपच भारी गेलं आहे माझ्या या पूर्ण आयुष्यामधलं. पण आता 23 सुरुवात झाली आहे. मी रिझॉल्युशन नाही विचारणार, पण नाही म्हटलं रिझॉल्युशन तरी कुठेतरी आपण एक गोष्ट ठरवतो की 2023 मध्ये हे करायचं. सुरुवात त्याची खरं तर फिटनेस पासून होते, पण हा प्रश्न फिटनेस रिलेटेड नाही आहे. काय एक गोष्ट करायची ठरवली आहे 23 मध्ये करायची? ॲक्च्युली मी असं ठरवलं आहे की काही गोष्टी खूप कटाक्षांनी पाळायच्या, म्हणजे सिग्नल तोडायचा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारची कोणालाही लाच द्यायची नाही. तिसरी गोष्ट म्हणजे रिस्पेक्ट अदर्स
अँड रिस्पेक्ट युअर सेल्फ असा माझा आणखीन वजन कमी करायचं आहे हा नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे एक रेझोल्युशन आहेच यावर्षीचं पण. सो ते कंटिन्युएशनमध्ये जाईलच, म्हणजे खूप एक्सरसाइजेस करायचे, डाएट करायचं आणि वजन कमी करायचं. विवेक काय 2023 काय एक गोष्ट करायची ठरवली असते? नाही, मला असं वाटतं की गेल्या काही वर्षात रेझोल्युशन करून करून मी आता परफेक्ट झालो आहे. सो आता नवीन काय करायचं? स्वतः काही करण्यासारखं राहिलं नाहीये. बरं, आता हे दोघींसाठी किती मोटिवेटिंग आहे मला माहित नाही हे उत्तर. मोटिवेशनच माझं गेलं आता. आता काय अजून मी मोटिवेट होऊ? हा तर ऑब्व्हियसली अर्थातच सगळा तो रेडीच झालाय. मी काय सांगणार, मला अजून तरी खरं सांगता मी नाही अजून ठरवलंय असं काय मला करायचंच आहे. बट एवढं आहे की मी आत्तापर्यंत जशी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे, मी ते 2023 फॉलो करेन की कितीही माझा शो एड झाला आपला, कितीही हे मिळाला तरी मी प्रामाणिक राहीन. ओके, सानिया काय रिझॉल्युशन? माझं पण अजून काही ठरलेलं नाही आहे तन्वीप्रमाणेच, पण माझी अशी इच्छा आहे की मला 2023 एखादं नाटक करायचं आहे. हो, ॲक्च्युली म्हणजे ताईंकडे मी ताईंपासूनच इन्स्पायर झाली आहे की सो माझी खूप इच्छा आहे की मला एखादं नाटक करायचं आहे. सुरुवातीला फिटनेस रिझॉल्युशन सगळेच जण करतात आणि ताईंनी सुरुवात तर करून दिली आहे की त्या खूप लक्षात येणार. तुम्ही तिघांनी केलंय फिटनेस वाईज काय विचार केलाय? मी रोज पॅकअप नंतर 9 10 तरी मी रोज जिमला जाते आणि 11 मी जिम करून घरी जाते ऍक्च्युअली. आणि तेच बघून मीही तुझ्यासोबत जिमला जाणार आहे आणि आम्ही एका जिमला जाणार. नाही, मी डाएट वगैरे इतकं फॉलो करतो वगैरे काही गरज वाटत नाही आहे मला. नाही पण बऱ्याच वेळ आता एक शूटिंग टायमिंग आणि मग त्याच्यानंतर एक घरी जायला 1.5 तास लागतो, यायला 1.5 तास लागतो. सो त्यामध्ये जिमला जाणं वगैरे कधी कधी पॉसिबल होत नाही, पण जेव्हा जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा नक्कीच मी आत्ताही करतोय प्रयत्न. सो तेव्हाही करत राहीन. ओके, पण आपण खूपदा सगळ्या मुलांना सांगायचं, मी पहाटे 5 उठून 6 ते 7 माझा योगाचा क्लास करते, त्याच्यानंतर जेवण करते आणि मग मी शूटिंगला येते. हा, बघा थोडस मी पण ते घेतलंय थोडं मोठं. त्याच मला कधी कधी विचारतात तू बारीक कसं राहतो रे तरी पण. वयो माझ्या परत वेळ होतच ना ते. बरं, पण ना अनेकदा ओघाओघामध्ये आपण काहींना थँक्यू आणि काहींना सॉरी बोलायचं आपल्याकडनं राहून जातं, इंटेन्शन नसतं पण होऊन जातं. सो 2023 सुरुवातीला जर मी सांगितलं की व्यक्तींची नावं किंवा सिच्युएशन सांगा मला ज्यांना तुम्हाला सॉरी बोलायला आवडेल आणि ज्यांना तुम्हाला थँक्यू बोलायला आवडेल. कोणापासून सुरुवात करू? ॲक्च्युली ना मी काय म्हणूया, गेली 50 पूर्ण झाल्यावरतीच ठरवलं आहे कधीच कोणाला थँक्यू आणि सॉरी म्हणायला थांबायचं नाही. जर इफ यू अप्रिशिएट तिथल्या तिथे ते अप्रिशिएट करायचं, किंवा राग आला तरी तिथल्या तिथे तो व्यक्त करायचा. एक उपचार म्हणून आता मी रिलेशन्स नाही पाळत गेली 10, त्यामुळे आय डोंट वेट फॉर थँक्यू अँड सॉरी. मला जर वाटलं तर मी तिथल्या तिथेच म्हणते, दर्शना थँक्यू सो मच फॉर कमिंग. नाही, जसं ताई म्हणाल्या तसं ॲक्च्युली मी आता विचार करत होतो जेव्हा तू प्रश्न विचारत होतीस ताईंना. सो मला असं वाटतं की हे खूप करेक्ट आहे आणि जिथे जिथे मला असं वाटतं की माझी चूक झाली आहे तर इमिजिएटली मला ते रिअलाईज होतं पुढच्या 5 मिनिटाला आणि मी सॉरी म्हणतो समोरच्याला. आता जे समोरचे चुकले त्यांनी प्लीज सॉरी म्हणा. समोरचे जे चुकले आहेत त्यांनी सॉरी बोलून टाक. नाही जोक्स अपार्ट, पण हे खरंच खूप करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण समोरच्या एखाद्या माणसाला रिस्पेक्ट देतो मला असं वाटतं की तेव्हाच आपल्याला तो रिस्पेक्ट मिळतो. सो जसं ताई म्हणाल्या तसं करणं खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपलं काहीतरी चुकलं आहे तेव्हा सॉरी म्हटलं पाहिजे, आणि जेव्हा जेव्हा असं वाटेल की बाबा आपण समोरच्याने खूप काही केलं आहे आपल्यासाठी सो त्याला थँक्सही म्हटलं पाहिजे. तुमच्या दोघींना आता इनफ टाईम मिळाला विचार करायला, आता सांगा कोणाला सॉरी आणि कोणाला. मी परत तेच म्हणेन की खरंच माझ्याकडेही आता असं काही नाही आहे खरं तर कोणाला सॉरी म्हणायला, कारण जेव्हा कधी असं कधी काही झालंय तर त्या क्षणी ते मिटलंय सॉरी म्हणून. सो मला आत्ता असं आठवत नाही आहे की मी याच व्यक्तीला सॉरी म्हणेन. हां, बट मी थँक्यू नक्की म्हणेन कलर्स मराठीला आणि आमच्या प्रॉडक्शनला आयरिसला, ज्यांनी हा शो ज्यांच्यामुळे मला हा शो मिळाला. कारण मी एका बॅड पॅचमध्ये होते या सिरियलपूर्वी माझ्या वडिलांच्या निधनामुळे. सो या शोच्या निमित्ताने मी कम्प्लीट 1 एंगेज राहिले, अजूनही आहे. सो मला त्या मेमरीज रिकॉल नाही होत. सो थँक्यू सो मच.
सगळ्यात आधी मी थँक्यू म्हणेन ऑब्व्हियसली आमच्या टीमला, भाग्य दिले तुम्हाला ज्या टीमला, निवेदिता ताईंना, विवेक, तन्वी, सुदेश म्हशीळकर, नंदिनी ताई, अमित, सगळ्यांना थँक्यू. आमचे सर, आमचे डायरेक्टर मनीष दळवींना म्हणेन थँक्यू. आणि मी सॉरी म्हणेन, एक खूप पर्सनल आहे, माझ्या ईशानला म्हणेन, मी माझ्या मुलाला, कारण की खरंच मला त्याला अजिबातच वेळ देता येत नाही. तो मी रात्री घरी गेल्यावर तो मला म्हणतो की मम्मा आपण जरा इथे जाऊया ना फिरायला, तिथे जाऊया ना, तर माझ्याकडे खरंच त्याच्यासाठी वेळ नाही आहे. तर मी आय एम सॉरी मम्मा. मस्त होतं. पण आता स्वागत तर आपण केलं आहे नवीन वर्षाचं, एक जरा गाणं होऊन जाऊ देत, भाग्य दिले तुम्हाला टीमकडनं. हां, एक छान स्वागत स्वागत नवीन वर्षाचं सगळ्यांनी एकत्र म्हणूया. तू पण नको जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गावे, गीत गावे, धुंद व्हावे, ला हो, नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, मिरमिर गाणे, जीवनाचे गीत गावे, ला. पण थँक्यू सो मच गाईज, तुम्ही वेळ दिला आणि इतक्या छान गप्पा मारल्या. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा, खूप मजा करा, जी तुम्ही नेहमीच करत असता तुमच्या रील्समधनं आणि कामातनं दिसतंय. सो हा केक संपवायचा आहे, आता इथे थांबूया आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्याकडूनही राष्ट्रीय मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना, ज्यांची ज्यांनी आत्तापर्यंत आमच्यावर भरभरून प्रेम केलं आहे, त्या सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्यावर असंच प्रेम करत राहा. आणि या सगळ्यात ऍक्च्युली केक कापला मगाशी, आम्ही एकमेकांनाही भरवला, दर्शनाला मला रिअलाइज झालं. हॅपी न्यू इयर. आणि ज्या जसं तुम्ही भाग्य दिले तुम्हाला वरती प्रेम करता, आमच्या टीमवर प्रेम करता, हे असंच करत राहा आणि आमचे नंबर्स आणखीन 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 वाढवत द्या. आता आम्ही ओव्हरऑल सेकंड नंबरला आहोत, सगळे 9:30 स्लॉटला. सो लवकरच आम्हाला नंबर 1 व्हायचं आहे. सो प्लीज पुढच्या 2-3 आठवड्यात हे सगळं घडवून आणा आणि तुमच्याच हातात. पुढच्या वर्षी असंच न्यू इयरचं सेलिब्रेशन करायला इथे यायला आवडेल मला. तोपर्यंत तन्वी तू ह्याची प्रॅक्टिस करून ठेव. थँक्यू. बाय बाय. थँक्यू. थँक्यू. बाय बाय.